निप्पाणी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या जोरावर अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. मंत्री शशिकला जोल्ले. राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो. मतदारसंघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांमार्फत सर्वच योजना मतदारसंघात पोहोचवण्याचे काम सुरू आहे. दूधगंगा नदीवरील नवीन होणारा हा पूल नागरिकांना तारणहार असून 2 वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. त्या कारदगा तालुका निपाणी येथे कारदगा भोज बंधाऱ्यासाठी कर्नाटक रस्ते विकास निगम बेंगलोर योजनेमधून मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 13,87,00,000 निधीच्या पूल बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या. आणि जेव्हा पूल मंजूर झालं परंतु आम्हाला समाधान नव्हतं, कारण तेवढ्या निधीमध्ये हे पूल संपूर्णपणे आम्हाला तुम्हाला पाहिजे असं होत नव्हतं. म्हणून आपण आम्ही परत ते प्रपोजल जास्तीचं केला आणि इथं कुठल्या पद्धतीनं पूल पाहिजे, कशा पद्धतीनं उंची पाहिजे, कारण आता सरांनी सांगितलं की ज्या वेळेला महापूर आला होता त्यावेळेला त्यांनी तिथं येऊन हे महापुराचं चित्रण बघितलं होतं. आणि जेव्हा आपल्याला बघा तुम्ही आमच्या निपाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा पावसाळा सुरू होते थोडासा पाऊस आलं तरी देखील आमचे ब्रिज सगळे म्हणजे गावाला कनेक्टिव्हिटी देणारे जे ब्रिज असतात ते सगळे संपूर्ण बंद होतात. कारण कशासाठी, आपल्याला उंची नाही आहे, ह्या ब्रिजला उंची नाही आहे. उंची नसल्यामुळे पाणी जोरात आलं तर ते ब्रिज वरती जाते आणि सगळ्यांना देखील त्रास होतो हे प्रत्येक वर्षी आम्ही बघतो. त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे होतं की हे ब्रिज उंच व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये फुटपाथ म्हणून सांगितले, तुम्ही मोटरसायकलवरनं चालत येणार जाणारा त्याला सेपरेट व्यवस्था झाला पाहिजे आणि जे काही अजूनही रुंदीकरण झाला पाहिजे. प्रारंभी अरुणा खोत, मंगल कुंभार, योगिनी कुलकर्णी, वनिता सप्तसागरे, वैशाली खराडे यांच्यासह महिलांनी पूजन केले. त्यानंतर एपीएमसी सदस्य नितेश खोत, निप्पाणी ग्रामीण भाजपाध्यक्ष पवन पाटील, प्रशांत पाटील, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगट्टे, दीपक खोत, देवापा देवकते यांच्यासह मान्यवरांनी श्रीफळ वाढवल्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून पुलाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करण्यात आला. आयोजित पुढील कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली. नाडगीत झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, दलित समाज बांधव, विविध संस्था, कार्यकर्ते व महिलांच्या वतीने मंत्री जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दलित समाज व ग्रामपंचायत सदस्य यांनी विविध समस्या व कामासंबंधी निवेदन दिले. एपीएमसी सदस्य नितेश खोत स्वागत करून प्रास्ताविकमध्ये म्हणाले, या पुलाची नितांत गरज होती. जोल्ले दाम्पत्याने दखल दिल्याने पावसाळ्यात महिनाभर पाण्याखाली जाणार जुना बंधाऱ्यामुळे होणारी मोठी गैरसोय आता थांबणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास निप्पाणी ग्रामीण भाजपाध्यक्ष पवन पाटील, एपीएमसी सदस्य नितेश खोत, निप्पाणी ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष सरोजा जमदाडे, भोज उपाध्यक्षा मयुरी मोहिते, अप्पासाहेब पाटील, प्रशांत पाटील, ढोणेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष तुकाराम माळी, सत्यप्पा माळी, बाबासाहेब खोत, देवप्पा देवकते, सोमनाथ गावडे, सुकुमार माळी, वैशाली खराडे, रेश्मा जमादार, सुषमा गवळी, त्रिशला माळी, विद्या वाडकर, अशोक कुरणे, डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे, दीपक अलंकार, चिमासो नाडगे यांच्यासह कारदगा, भोज, बारवाड, मांगूर, कुन्नूर, ढोणेवाडी, बोरगावाडी आदी परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.